त्यानंतर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी, एनडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून दोन मंत्रीपदांची मागणी करण्यात आलेली आहे. साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. एकनाथ शिंदे यांनी एक कॅबिनेट आणि एक राज्य मंत्रीपद मागितलंय अशी माहिती मिळते. अपेक्षा घेऊन मी आलेलो नाही, मागण्यासाठी काय आलो नाही, मी देण्यासाठी आलेलो आहे, त्यांना समर्थन देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. बाकी विषय जे आहेत ते नंतर होतीलच. या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय. एनडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्रीपदांची मागणी केलेली आहे आणि साम टीव्हीला ही विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांनी एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्य मंत्रीपद मागितलंय. अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, बैठकीत नेमकं काय घडलं सविस्तर? शेजल, खरं तर मागच्या जवळपास तासाभरापासून एनडीएच्या घटक पक्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात लोककल्याण मार्ग या निमित्ताने बैठक चालू आहे आणि त्या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पोहोचलेले आहेत. आणि जी माहिती मिळते शेजल सूत्रांच्या हवाल्याने, त्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खरं तर सुरुवातीला अभिनंदन केलं गेलं आणि त्यानंतर सत्ता स्थापनेसंदर्भात दावा देखील केला गेला आणि चर्चा करत असताना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीनं दोन मंत्रीपदांची मागणी देखील केल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यात जर प्रामुख्यानं बघितलं आपण शेजल, तर एक कॅबिनेट मंत्रीपद असेल किंवा एक राज्यमंत्रीपद असेल, या दोन पदांची मागणी केल्याची देखील विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली. आपल्याला माहिती, राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सात खासदार. प्रमोद, आता पुढच्या घडामोडी बघणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी.